क्रमांक दुसरा आणि अगदी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आलोय. क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामधील कोणता संघ आता क्वालिफाय करेल ना ते पाहायचं आहे. एका साईडला टीम देवा फायटर्स नावे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणून खेळण्यासाठी आपल्याला टीम नवघर आपल्याला आता इथे पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या दर्जाची मॅच, चांगल्या दर्जाचे प्लेयर, चांगल्या दर्जाचे हे संपूर्ण खेळाडू आपल्याला आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. जिथे टीम नवघर संघाने प्रथमता टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि बॅटिंग करण्यासाठी आता दोन आघाडीचे बॅटर आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या साईडला आपल्याला टीम नावे हा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. एक चांगल्या दर्जाची मॅच आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना पाहायला मिळते. पहा सातत्याने हे दोन संघ आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आणि एकमेकांच्या विरोधामध्ये बऱ्याच वेळा आल्यात. त्यावेळेला कधी नवघर संघाने बाजी मारली तर कधी नावे संघाने बाजी मारली. तर आज कोणता संघ आता एकमेकांवरती हवी ठरेल ना ते आपल्याला पाहायचंय. क्वालिफायरची मॅच कोण जिंकेल कोण हारेल ते पाहण्यासाठी आपण पाहत राहा कुणबी चषक 2024. त्याचबरोबर दोन्ही 12 प्रतिनिधी अभिता आपण आलेले आहेत तर त्यांचं देखील आपण कमेंट्री बॉक्सच्या वतीने करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. आघाडीची जोडी आपल्याला प्रारंभीची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाली. ज्यावेळेला रोशनने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु दुसऱ्या मॅच मध्ये तितकी चांगली कामगिरी त्याला करता आली नाही. त्याला महेश तळपूडकरच्या चांगल्या बॉल वरती मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं आणि आता तो पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालाय. ऍज अ कॅप्टन म्हणून तो टीम नवघर संघासाठी सातत्याने खेळत आलाय. चांगली कामगिरी टीम नवघर संघासाठी त्याने केली आहे. तो होता स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्राइक एंडला प्रज्योत आपल्याला पाहायला मिळती बाउंड्रॅक वरती. त्याने आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे ना. तो फास्ट अँड फ्युरियस आपल्याला रोहित गमरे बाउंड ट्रॅक वरती सज्जवताना पाहायला मिळेल. रोहितचे सातत्याने इन स्विंगर आउट स्विंगर ती खासियत राहिली आहे. मॅच ला सुरुवात होईल. एक धमाका मॅच. लेट्स गो. पहिला बॉल अगदी सफल झाले होते. अक्रॉस द लाईन खेळून पाठीमागच्या दिशेने बॉल ने सी मारेषा गाठली आहे. अगदी फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉल सीमा पार. पहिलाच बॉल वरती वार सीमा पार. वैभव दादा आपण मैदानाच्या दिशेने जायचं. त्याचबरोबर अभि दादा आपण देखील एक विनंती असणार आपण देखील मैदानाच्या दिशेने या. पहा टीम तलेगाववाडी आपल्या देखील मी लक्ष वेधेन की याच्या नंतरची पहिली सेमी फायनलची मॅच इथे आपण खेळणार आहोत. तर हॅलो जसं आमचे मित्र अमय अंधेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आर्मी मध्ये सेवा करत त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. तसेच दिगंबर अंधेरे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याने सुद्धा या ठिकाणी दिगंबर अंधेरे अमय अंधेरे धन्यवाद. आपण जाऊया पहिल्या बॉल वरती. पहिला चौकाराला आहे दुसरा बॉल वरती. यावेळेला स्विच हिट करायचं होतं परंतु त्यावेळेला बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. अगदी
पायावरती तो बॉल जाऊन आदळल्यानंतर मग यष्टांच्या मागे परशुराम अंधेरे यांच्याकडे तो बॉल गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डॉट बॉल येताना इथे पाहायला मिळतोय. टीम तळेगाव वाडी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. याच्यानंतर आपण पहिली सेमीफायनलची मॅच पाहणार आहोत, परंतु या मॅच कडे साऱ्या प्रेक्षक वर्गांच्या नजर आहेत. याही वेळेला एक वेगळा अनोखा स्ट्रोक खेळायचा होता, मयूर होत आहेत. बॉल पाठी मागच्या दिशेने लॉंग स्टॉप ला बिलॉंग करणारा बॉल सीम अपार, आणखीन एक दर्जेदार चौकार. युवा मंचाचे सभासद संतोष शिंदे या ठिकाणी उपस्थित, त्यांचे स्वागत सतीश भोसले यांनी करायचं आहे. षटकातीला पुढचा बॉल असणार आहे. या वेळेला वेगाने हा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला होता, ज्या वेळेला टप्पा पडला बराचसा बाहेरच्या दिशेने गेला, परंतु तो अँगल क्रिएट करत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेताना पाहा. चांगली मॅच झाली, चांगली बॅटल झाली मैदानाच्या, ज्या वेळेला रोहित आणि रोशन मध्ये बाहेर मिळते. एक बॉल वरती चौकार, दुसरा डॉट, तिसरा चौकार, चौथा डॉट, पाचवा काय घडणार. पाचव्या बॉल वरती हलक्या हाताने स्टिअर केले, अगदी हलक्या हाताने बॉल ला ढकलले आणि सिंगल केले. तसेच आमचे मित्र अमय अंधेरे आर्मी मध्ये सेवा करत आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत सतीश भोसले यांनी करावं. दिगंबर अंधेरे या, दिगंबर अंधेरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे स्वागत सुद्धा सतीश भोसले यांनी करावं. पहा सर्व मान्यवरांचा कुणबी चषकांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे, परंतु मॅच फार इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला दोन मोठे संघ आहेत आणि जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्धमध्ये लढताना पाहायला मिळतात ना काही मॅच मध्ये एंटरटेनमेंट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. एक चांगली मॅच, चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 10 याकड्यावरती. नेक्स्ट बॉल. तसेच राजू अंधेरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, खास मुंबईवरून आपल्या या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत. सूर्यकांत अंधेरे यांनी करावं. धन्यवाद. थँक्यू सो मच अभि दादा. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे नव्याने जे प्रेक्षक वर्ग, नव्याने जे मान्यवर आमच्यासोबत जोडले गेले, त्यांच्या माहिती करीता आजचा दिवस क्रमांक दुसरा आहे. आपण पाहतात कुणबी चषक 2024 चे भव्य दिव्य आयोजन आणि दुसऱ्या दिवसामधील क्वालिफायरची मॅच आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते, जिथे एका साईडला टीम नवघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम नावे संघ खेळण्यासाठी सज्ज आहेत. या आपण प्रेक्षकांसाठी आपण एक लकी ड्रॉ म्हणून या ठिकाणी कुपन्स ठेवले आहेत. 50 रुपयामध्ये 10,000 अँड्रॉइड मोबाईल, तर प्रत्येक प्रेक्षकाने याचा लाभ घ्यायचा आहे. सुवर्ण संधी आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकता. तसेच सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना सर्वांना विनंती, आपण सुद्धा 50 रुपयामध्ये 10,000 अँड्रॉइड मोबाईल मिळवू शकता. सुवर्ण संधी आहे, आमच्याकडे येऊन आपण कुपन घेऊ शकता. धन्यवाद. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने संपूर्ण आयोजनाची दाद द्यावी लागणार आहे, ज्या पद्धतीने खेळाडूंसाठी हा मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे. ट्रॉफी सुद्धा आपल्याला चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन, आणि त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग फक्त मॅच बघायला येतात, त्यांच्यासाठी देखील काहीतरी करणं गरजेचं होतं आणि तीच दखल आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीने घेतली आणि प्रेक्षक वर्गांसाठी देखील अगदी 50 रुपयामध्ये 10,000 रुपयाचा अँड्रॉइड स्मार्टफोन. नव्या मॅचच्या हिशेने तिथे पहिल्या दोन मॅच मध्ये जो गैरहजर होता खेळाडू, तो आता खेळाडू इथे दाखल झालाय. फिरकीचा जादूगर शुभम गायकवाड, पहिलाच बॉल होता अगदी अक्रॉस लाईन ऑन साइड ला खेळायचं होतं आणि एक क्विक सिंगल घेण्याचं होतं, परंतु त्या मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला, परंतु बॅटर दोन्ही स्टेप पाहायला मिळेल. बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता पहिल्या बॉल वरती अर्जित करताना पाहायला मिळेल. हा पहिल्या दोन मॅच मध्ये शुभम गायकवाड हे स्क्वॉड मध्ये नव्हते आणि त्याच्यानंतर आता मेन शुभरच्या मॅच मध्ये, क्वालिफायरच्या मॅच मध्ये शुभम गायकवाड यांना
क्वालिफायरच्या मॅच मध्ये या स्कॉड मध्ये आता दाखल करून घेतलंय आणि समाविष्ट केलंय. ज्या पद्धतीने याही खेळाडूची चर्चा संपूर्ण माणगाव टेनिस क्रिकेट पटलावरती होताना पाहायला मिळते. अगदी मोठमोठ्या फलंदाजांना जागेवरती स्तब्ध उभं करण्याची क्षमता शुभम या नावामध्ये आहे. पहिल्या बॉल वरती बाईच्या स्वरूपमध्ये सिंगल आली आहे. हा दुसरा बॉल याही वेळेला एक टॅप शॉप खेळायचं होतं आणि बॉल पाठून द्यायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि वर्तुळ 11 मध्ये 38 सर्कल मध्ये हा बॉल तिथे अडवला गेला. याही बॉल वरती फक्त आणि फक्त आता सिंगल हे आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले या सिंगलच्या अखेरेस म्हणजे 12 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 12 रन ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा बॉल लोअर फुलटॉस यावेळेला स्विच हिट केलंय परंतु त्यावेळेला तिथे पाहायला गेल्यात नंतर बॅकवर्ड पॉइंटला तिथे आपल्याला प्रोटेक्शन देताना पाहायला मिळालं आणि याही बॉल वरती सिंगल आली आहे. पहा हा बॉल लोअर फुलटॉस होता ज्या वेळेला रोशनने अगदी सरळ बॅटने किंवा मग आडव्या बॅटने ऑनसाईडला खेळला असता तो सीमारेषेच्या बाहेर देखील गेला असता परंतु रोशनने देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि स्विच हिटच्या नादामध्ये फक्त आणि फक्त सिंगल आपल्याला आता मिळताना पहा मिळाली. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. अद्यापपर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. रोशन आणि त्याचबरोबर खेळपट्टीवरती प्रज्योत आपल्याला आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने एक चाबूक शॉट आणि हा बॉल चा विचार केला ना तर सी मारेचा वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलाय आणि आता शुभम वरती देखील आक्रमण करायला इथे सुरुवात झाली आहे. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर गर्गन बरासा बाहेर गेला आणि त्या कारणाने वाईट बॉलचा इशारा आला. आणखीन एक अतिरिक्त धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावली ती म्हणजे आता 18 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे. याही वेळेला वा काष्टो खेळला ऑन साइडला मॅग्निफिकेशन एक्स्ट्रॉर्डिनरी ग्लोरियस सिक्सर. या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहा मी जाऊन पोहोचेल ना ते म्हणजे 24 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी राहिले. पहा पहिल्या एक दोन मॅच मध्ये रोशनची बॅटिंग चांगल्या पद्धतीने चालली होती तेव्हा प्रज्योतला तितकी संधी मिळत नव्हती परंतु आता प्रज्योतला संधी मिळाले. संधी तर सोनं करतोय. ज्या पद्धतीने एक चौकार आणि षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहा मिळाला. यावेळेला चांगला टप्प्यावरती बॉल पडला बरेचसे शफल झाले होते आणि त्या कारणाने आपल्याला हा डॉट बॉल येताना पाहा मिळेल परंतु काही हरकत नाहीये. चांगली फलंदाजी याही ओव्हरला राहिली आहे. षटक क्रमांक दुसरा बघता बघता इथे संपुष्टात आलाय. दोन षटक अखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 या आकड्यावरती 24 ऑन अ स्कोर कार्ड. पहा 12 बॉलचा खेळ झालाय म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ झालाय. प्रत्येक षटकामध्ये आता 12 सरासरीने बॅटिंग करतायत टीम नवघर हा संघ आपल्याला करताना पाहायला मिळतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता या 12 बॉल मध्ये टीम नावे संघ कमबॅक करेल का धावापर्यंत इथे रोखेल का कि त्याच पद्धतीची बॅटिंग आता टीम नवघर संघ आपल्याला येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये इथे करताना पाहायला मिळेल का ते देखील पाहायचं आहे. मैदानामध्ये जर पाणी उपलब्ध असेल तर आपण लगेचच पाठवून द्या. नंतर पहिली सेमी फायनलची मॅच आपल्याला अनुभवायला इथे पाहायला मिळणार आहेत. कुणबी चषक 2024 ची पहिली सेमी फायनल जिथे टीम तलेगाववाडी संघ पहिल्यात जाऊन पोहोचलाय आणि या मॅच मध्ये जो विजेता होईल तो संघ आपल्याला थेट सेमी फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. त्या कारणाने संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला 22 पास्ते हा गोलंदाज आता सज्ज होताना पहा मिळेल. पहा मागच्या 2 मॅच मध्ये 22 षटक क्रमांक दुसरा हाताळत होता परंतु जेव्हा शुभम गायकवाड स्कॉड मध्ये अवेलेबल झाला त्यानंतर शुभम कडे ती जबाबदारी दिली. शुभमने
दुसऱ्या षटकामध्ये बराचसा मार गेला आणि त्या कारणाने आता भावेश पास्टे आता पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक तिसरा अत्याळण्यासाठी सज्ज होईल. बारा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहा कालच्या दिवसाला सुरुवात झाली अगदी पहिल्या मॅच पासून क्लोज एन्काउंटर मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण ही स्पर्धा ही त्याच दर्जाची आहे. पाहताय कुणबी चषक 2024. पहिला बॉल होता आणि पहिल्या बॉल वरती पहा काय घडले. ज्या वेळेला परशुरामने तिथे अपील केली गेली आणि त्याच्यानंतर मग पंचांकडून आपल्याला काय पाहायला मिळते तर पंचांचा इशारा आपल्याला अजूनही येणं अपेक्षित असणार आहे. चबेला टप्पा पडला नंतरला बॉल एसटीच्या हातामध्ये गेला त्यानंतर परशुराम यांनी अपील जरूर केली. सेलिब्रेशन करायच्या नादामध्ये बॉल हवेमध्ये उडवला आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने इथे उचलला गेला. पंचांचा इशारा नॉट आऊटचा आपल्याला येताना पाहायला मिळाला म्हणजे कोणताही बॅटचा बॉलचा संपर्क आपल्याला इथे होताना पाहायला मिळाला नाही आणि त्या कारणाने आपल्याला हा डॉट बॉल होता तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. डॉट बॉल असणार आहे माफी असावी कारण का ज्या वेळेला बॉल जर हातामधून सुटला तरच मग सिंगल दिली जाईल. षटकातीला पुढचा बॉल असणार आहे. याही वेळेला बऱ्याचदा बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. आणखीन एक धावा आता स्कोरकार्डवरती जोडली जाईल. टीमची धावसंख्येचा विचार केला तर मग जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 ऑन अ स्कोरकार्ड आपण पाहतोय टीमची धावसंख्या. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला आक्रमण करायचंय महेंद्र येथील बॉलच्या खाली. वा वेल जज कॅच पाहायला मिळाली. टिपला जेल आता बॅटरचा फेल होते खेळ आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना टीम नवघर या संघाला. अकाउंट मध्ये घेताना पाहायला मिळाली. नव्याने दाखल होताना पहिल्यांदाच आपल्याला नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल पाटील आले. पाटीलने आक्रमण केलंय. बॉल सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. बॅक टू बॅक चा दुसरा धक्का. पाटील मैदानाच्या आले. पाटील मैदानाच्या बाहेर गेले. अगदी कोणालाही चाहूल देखील लागली नाहीये. धक्का क्रमांक दुसरा बाद थँक्यू. पहा अगदी रोशनचा विकेट गेला होता आणि त्याच्यानंतर मग नितेश पाटील आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा त्यांनी निर्णय तो घेतला आणि तो निर्णय कुठेतरी अंगलट येताना पाहा मिळेल. ज्या वेळेला सरळ बॉल क्षेत्रीच्या हातामध्ये घेताना विकेट प्राप्त झाला. भावेश आता ऑन हॅट्रिक असणार आहेत. भावेश ऑन हॅट्रिक. आहे बॉल हवेमध्ये. पहा दोन खेळाडू आले आणि अगदी तितकासा त्यांना तालमेल आपल्याला मिळताना पाहायला मिळाला नाहीये आणि तिथे ती कॅच ड्रॉप झाली आहे. पहा दोन्ही खेळाडू आपल्याला सुखरूपरीत्या इथे पाहायला मिळतात. ते आपल्याला चांगलं पाहायला मिळणार. ज्या वेळेला दोन्ही खेळाडूंमध्ये अगदी समोरासमोर धडक झाली होती त्याच्यानंतर मग दोन्ही खेळाडू आपल्याला सुखरूप पाहायला मिळतील आणि एक कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे आणि टीमच्या धावसंख्येला आता इथे पुढे घेऊन जाईल. 26 आकड्यावरती बॉलचा खेळ झालाय. चार बॉलचा खेळ झालाय. अजूनही पहिल्या इनिंग मध्ये 8 बॉलचा खेळ
एन बाकी असणार आहे. आठ बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील टीम नवकर संघाकडून ते पाहायचंय. चला विनंती असणार आहे आपण थोडं फास्ट खेळायचं, याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळायची, ती म्हणजे महत्वाची मॅच असणार आहे. कुणबी चषक 2024 ची पहिली सेमीफायनल आपल्याला इथे खेळायची. परंतु भावेशचं कौतुक करावं लागणार आहे, ज्या पद्धतीने पहिल्या दोन षटकामध्ये 24 धावायला होत्या, भावेशने धावांना इथे लगाम लगावलाय. फक्त धावा खर्च केल्या दोन, विकेट मिळवल्या दोन आणि बॉल सगळे झाला तो म्हणजे चार. दोन बॉल सगळे आता बाकी असणार आहे. पुढचा बॉल आहे, अगुट टप्प्याचा बॉल बाहेर मिळाला, अँगल क्रिएट करत बॉल आहे, बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत येताना इथे पाहायला मिळतोय. पाचव्या बॉल वरती सुद्धा धाव आली नाहीये आणि आता शेवटचा बॉल षटक क्रमांक तिसऱ्या मधील राईट आर्म राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल फिंगर रोल. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहा मिळाला, लॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. ज्या वेळेला बॉल तो पकडेल फेकी करेल त्याच्या आधी दोन धावा आणि हा तिसऱ्याचा प्रयत्न. वा काय घडले मैदानाच्या आत, आई बॉल सीमा पार. आता धावा किती मिळतील ते पाहायचं पंचांचा इशारा. सात धावा, सात धावा शेवटी शेवटच्या बॉल वरती मिळताना बाहेर मिळाला आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक हे तिसरं इथे संपुष्टात येताना बाहेर मिळते. या धावा किती असतील? सर रन किती? सात की सहा? सात. या सात धावा पकडल्या तर मग टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 आकड्यावरती. 33 ऑन अ स्कोर कार्ड, षटक क्रमांक तिसरा आलाय संपुष्टात. पहा पहिल्या पाच बॉल वरती भावेशने धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त आणि फक्त दोन आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉल वरती सात धावा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे टोटल 9 धावा भावेशने आता खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आता 9 धावा. तुमची धावसंख्या 33 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आणि आता षटक क्रमांक तिसरा संपुष्टात येईल. षटक क्रमांक चौथ्याला आता बाउंड ट्रॅक वरती आता आपण पाहतोय परशुराम अंधेरे. परशुराम अंधेरे बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड त्याला मिळाला होता, त्याचमधून चांगली कामगिरी केली होती, बॉलिंग चांगली केली, दोन विकेट मिळवले होते आणि त्याच्यानंतर मग ऋतिक वरती चार बॉल चार षटकार लगावण्याचा कारनामा देखील परशुराम अंधेरेने केला होता. तो आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि खेळपट्टीवरती विराज आणि त्याचबरोबर प्रज्योत पाहतोय. पहिला बॉल या वेळेला व्हाइट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर व्हाइट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. व्हाइट बॉल आलाय. आणखीन एक आता टीम नवघरच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. 34 आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. पहा मागच्या म्हणजे एक बॉलचा विचार केला तर 8 धावा आता खर्च झाल्यात टोटल.
हाफ ट्रॅक होता याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कॅच होता वा प्रयत्न चांगले राहिले होते परंतु तिथूनही कॅचची ड्रॉप झाली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला जो खेळाडू होता प्रयत्न अगदी चांगले राहिलेत 100% त्याने त्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले परंतु तिथे कॅच नाही पकडू शकले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा आपल्याला आता मात्र येताना पाहायला मिळत आहेत. दोन धाव्याने टीमची धावसंख्या बावन पोहोचली ती म्हणजे 36 आकड्यावरती 36 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक चौथा चालू आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढले एलिव्हिएशन काढले डिस्टन्स नाहीये पुन्हा एकदा कॅच ड्रॉप रनिंग कॅच घ्यायची होती त्या खेळाडूकडून आणखीन एक आपल्याला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. पहा परशुराम चांगली गोलंदाजी करतोय परंतु शतकाची साथ त्याला याही वेळेला मिळत नाहीये. मागच्या दोन बॉल वरती दोन कॅच ड्रॉप झालेत परंतु प्रयत्न चांगले दाखवलेत खेळाडूंकडून कॅच पकडता येत नाहीयेत. परंतु पुढचा बॉल यावेळेला चांगल्या टप्प्यावरती बाहेर मिळाला आणि सरळ बॉल यशस्वीच्या हातामध्ये 20 घेताना बाहेर मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या जिथे टीमची धावसंख्या 38 पाहतोय. आता कुठे स्लॉग ओव्हर षटक आहे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या बॉल मध्ये एका दुसरा मोठा फटका मारून एक चांगला स्कोर इथे उभा करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने टीम देवा फायटर्स नावे संघाची बॅटिंग लाईन आहे ना धावा बनवणं गरजेचं आहे. धावा आता इथून येतील पुढून येतील का ते पाहायचंय. पुढचा बॉल हा बॉल बराचसा बाहेर होता आणि त्या कारणाने वाईल्ड बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहा म्हणजे पहा परशुरामने चांगली गोलंदाजी जरूर केली परंतु त्याच्यामध्ये दोन एक्स्ट्रा स्वरूपामध्ये व्हाईट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळतात आणि 39 वरती टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल क्रमांक 14 नो बॉल. आणखीन एक मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा अगदी शरीरश्री पासून दूर टाकण्याचा प्रयत्न नाद्यामध्ये परशुरामने अगदी खेळपट्टीच्या बाहेरच तो बॉल हाताळला गेला आणि त्या कारणाने नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. नो बॉल म्हणजे ही स्पर्धा सुपर हिट. पुढचा येणारा बॉल आहे तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय. लीव केला गेला आणि या वेळेला कोणतीही धाव आता इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला शपथ होऊन खेळण्याच्या नाद्यामध्ये तो बॉल लीव केला गेला आणि त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल याही वेळेला कोणताही फटका येत नाहीये. प्ले अँड मिस स्वरूपाचे सातत्याने बॉल आपल्याला इथे खेळताना बाहेर मिळतात. पहा आता स्लॉग ओव्हरचा षटक होतं त्याच्यामध्ये आता फक्त एक बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या 40 वरती थांबली आहे. 40 शेवटचा बॉल असणार आहे मॅच मध्ये राईट ओव्हर द विकेट ने हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती लॉप केलंय टायमिंग प्रॉपर बॉलला फेकून दिलंय. वाइंड इज लॉन्ग गॉन बाउंड्रीच्या बाहेर शेवटच्या बॉल वरती सिक्सर. षटक क्रमांक 14 संपूर्ण असेल. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर टीमची धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 47 चा पाठलाग करायचंय टीम देवा फायटर्स नावे या संघाला आपल्याला इथे पाहायला मिळणार. त्या 47 धावा आता इथून बनवल्या जातील का त्या अडवल्या जातील ते पाहायचंय. परंतु त्याच्या आधी मी संपूर्ण प्रेक्षकांचं पुन्हा एकदा लक्ष वेधेन जिथे दिवस क्रमांक 3 म्हणजे उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत रविवार वार असणार आहे. पहिली मॅच सिद्धी विनायक लोणेरे त्यांच्या विरुद्धमध्ये टीम कोशिंबळे आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरी मॅच मूर त्यांच्या विरुद्धमध्ये यंगस्टार ग्रुप पहेल ही दुसरी मॅच. मॅच क्रमांक 3 मित्रप्रेम नागव त्यांच्या विरुद्धमध्ये टीम मर्याय पहेल आणि मॅच क्रमांक 4 करण इथे खेळू जातील. त्या कारणाने आपण इथे हजर राहणं फार गरजेचं असणार आहे. परंतु जाऊया आजच्या दिवसाकडे. क्वालिफायरची मॅच आहे तिथे 47 पाठलाग करायचंय. 47 पाठलाग इथे होईल की नाही ते पाहायचंय ऐकायचंय. ते ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत बदल जिथे आमचे साथी समालोचक मिलिंदजी शिर्के सरांकडे आपण इथे वळणार आहोत आणि त्याआधी घेणार आहोत एक छोटासा डीसे ब्रेक. डीज ओमकार
कुणबी युवा मंच माणगाव तालुका आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय कुणबी चषक. आजचा दुसरा दिवस अर्थातच भरघोस पारितोषिक असलेली ही स्पर्धा, प्रथम क्रमांक 50,000 रुपये रोख रक्कम, भव्य दिव्य असं आकर्षक चषक, अर्थातच द्वितीय क्रमांक 30,000 रुपये रोख रक्कम, त्याचबरोबर ती भव्य दिव्य आकर्षक चषक तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10,000 रुपये आणि आकर्षक अशा या ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज करता सायकल, त्याचबरोबर ती उत्कृष्ट फलंदाज बॅट आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरता देखील शूज आहे. तर रसिक प्रेक्षकांकरता एक आकर्षक बक्षीस म्हणजे लकी ड्रॉ, आणि या लकी ड्रॉच्या माध्यमातून एक अँड्रॉइड मोबाईल 50,000 रुपये, 50 रुपयांचं त्या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन असेल, आणि 10,000 रुपयांचं एक अँड्रॉइड मोबाईल त्या ठिकाणी जो लकी ड्रॉचा विनर असेल त्याकरता या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं कुणबी चषकाचा आजचा दुसरा दिवस क्वालिफायरची मॅच अर्थातच दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर 46 धावा त्या ठिकाणी ठोकल्या टीम जडमा नवघर संघानं, आणि 47 धावांचं लक्ष, 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते नवघर संघानं टीम देवा फायटर्स नावे संघासमोर. येणाऱ्या 4 षटकामध्ये, येणाऱ्या 24 चेंडूमध्ये या 47 धावांचा पाठलाग अर्थातच परशुराम अंधेरे, महेंद्र अंधेरे अँड कंपनी कशा पद्धतीनं करणार, थोडासा संयम बाळगणार की काउंटर अटॅक त्या ठिकाणी सुरुवात करणार पहिल्या षटकामध्ये, हे पाहावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा गणेशजी आलेत. एक अनुभव आहे, चेंडूला कट करण्याची शैली त्यांच्याकडे आहे, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी ते सातत्यानं साकारतात. या खेळपट्टीवरती, या मैदानावरती बरसचा अनुभव आहे, मात्र त्या अनुभवाच एक्झिक्युशन या षटकामध्ये त्यांना ही द्यावं लागेल. थोडी मेहनत घ्यावी लागेल, थोडे परिश्रम घ्यावे लागतील, कोशिश करावी लागेल. स्पर्धा मोठी आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा परफॉर्मन्स तुम्हाला तुमच्या टीम करता द्यावा लागेल. पहिला चेंडू उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. परशुराम अंधेरे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू या वेळेस पाची लीडिंग एज घेतली होती, तदनंतर चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये, अर्थातच ती एज लागल्यानंतर जीव भांड्यात पडला होता देवा फायटर्स नवे संघाच्या पाठीराख्यांचा. पण तदनंतर जर विचार केला ना तर एक पहिला चेंडू हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच निर्धाव स्वरूपाचा आलाय. उलरलाइन डिलिव्हरी आक्रमण, स्लॉट मध्ये तुम्ही चेंडू फेकू शकत नाहीये. हा परशुराम अंधेरे आहे ज्याला तुम्ही स्लॉट मध्ये दिलात म्हणजे त्याला ते निमंत्रण आहे. इथं षटकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती, स्ट्रेट हेड पोझिशन, बॅट स्ट्रेट ठेवली आणि एक चांगला नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार टीजे मास्टर. दरम्यान गणेश जी यांच्यावरती प्रहार, आक्रमण, आणखीन एक वार, वा, आणखीन एक वार, चेंडू सीमा पार, वन बाउंस चौकार परशुराम अंधेरेच्या बॅट मधून. डीजे मास्टर्सनी गाणं लावलं ए परशा, आणि परशाला आवाज आला, अर्चिनी मला आवाज दिला की काय, बॅट तलपली, एक एनर्जी आली आणि दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा प्रहार, एक चौकार आलाय. 2 चेंडूवरती 10 धावा अर्जित केल्यात. इथं काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे परशुराम अंधेरे या बॅटर्सनं. परशुरामाला रोखणं फार अवघड होणार आहे जर याच पद्धतीनं परशुराम फलंदाजी मध्ये जर पुढे सरकत गेला ना तर टीम जयहनुमान नवघर संघाकरता एक मोठा अडसर ठरणार आहे. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी सातत्यानं साकारतो, जशी आज एक भूमिका साकारली आमचे केतनजी भोसलेकर यांनी, गेली 2 दिवस ते उत्तम गुणलेखकाचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहेत, त्यांचं देखील खूप सारे कौतुक. जाऊया मॅच कडे, चौथा चेंडू घेऊन येतील गणेश. यावेळेस आडवा बॅटनं बॅकवर स्क्वेअर लेगला, वा, चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथंही डीप मधून प्रोटेक्शन आली आहे, क्या बात आहे. 2 धावा विराजनं आपल्या टीम करता, आपल्या संघाकरता देखील वाचवल्यात, त्याचंही कौतुक करावं लागेल. वाटलं होतं चेंडू अगदी सीमारेषा गाठेल, पण सीमारेषेला
अगदी बिलॉंग करणार इतक्यातच विराज अडुबे आले, रोखला आणि दोन धावा आपल्या टीम करता वाचवल्या. 12 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. क्वालिफायरचा सामना आहे, क्वालिफायरची मॅच आहे, एक बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस नो चेंडू पंचांच्या माध्यमातून खेळपट्टीच्या बरसचा बाहेरचा चेंडू हा फेकला गेलाय आणि पंचांनी दंडित केलाय. येणारा चेंडू मात्र फ्रीट स्वरूपाचा पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा धाव ऍड होते धावफलक्यावरती. 13 धावा, कोशिश कोशिश आणि ही कोशिश जारी आहे, मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न जारी आहेत आपल्या टीमला त्या ठिकाणी जिंकून देण्याकरता. कोशिश तो सबकी जारी है, वक्त बताएगा कोण किस पर भारी है. येणारी वेल ठरवेल कोण कोणापेक्षा ताकदवान आहे. याही वेळेस वा, इट्स अ स्टँड इन डिलिव्हर, इट्स अ मॅक्सिमम षटकार परशुरामच्या बॅटमधून. पाचव्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं, आणखीन एक षटकार आलाय. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळत आहेत. परशुराम अंधेरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. या वादळाचे वारू रोखणार का टीम नवघर संघ. यावेळेस बीमर चेंडू आहे, इथंही फाईन लेग मधून चेंडू फर्रार सीमा पार. मिळतील धावा इथं 4, नो प्लस 4 अशा 5 धावा ऍड होतील धावफलक्यावर. फलकावरती जोडल्या जात आहेत. हा फ्रेटचा चेंडू असणार आहे. 24 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. पहिला बीमर चेंडू फेकला गेला, तदनंतर मात्र आणखीन एक टॅप शॉट या दरम्यान ऑन साईडला. मिड विकेटला प्रोटेक्शन आले, डीपला डीपचे प्रोटेक्शन पुढे सरसावले. सिंगल आली आहे, सिंगल 25 धावा. पहिलं षटक एक एक्सपेन्सिव्ह षटक. पाणी घेऊन जा जरा मैदानाच्या आतमध्ये. 12th man 25 धावा तब्बल खर्च केल्या, धावांची लयलूट पाहायला मिळाली. 12वा प्रतिनिधी, चला 12th man आपला जो 12वा असेल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जावा. तर 25 धावा तब्बल वसूल केल्या परशुराम अंधेरे. आज मात्र बाट तलपली आहे. अगदी पहिला मॅच पासून या मॅच मध्ये देखील एक चांगल्या दर्जाची कामगिरी साकारतोय परशुराम. बऱ्याच दिवसातून या पद्धतीनं आणि या अंदाजामध्ये खेळताना पाहायला मिळालंय. निश्चितच त्या ठिकाणी महेंद्र अंधेरे सारखा मोठा खेळाडू खेळपट्टीवरती असताना फक्त साथीला महेंद्र अंधेरे आज आलेले आहेत आणि ते परशुरामाला फक्त मोटिवेट करण्याचं काम करतायत. तुम लढो हम है आणि एक चांगल्या दर्जाचं इनिशिएट, एक जबाबदारीचं खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबाबदारी स्वीकारणं फार गरजेचं असतं, कारण एकदा जबाबदारीचं ओझ आपल्या अंगा खांद्यावरती पडले ना की कसं वागावं, कसं राहावं, कसं जगावं आणि कसं खेळावं ना हे माणसाला समजतं. आणि त्याच अनुषंगाने परशुरामानं आपला खेळ त्या ठिकाणी सादर केलाय, साकारले एक चांगली भूमिका. आणि ही भूमिका टीम देवा फायटर्स करता एक चांगली दर्जाची त्या ठिकाणी. एक प्रतिभावंत प्रतिभा संपन्न असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता रोहित आलेत. रोहित देखील हिट अशी कामगिरी करणार का. फुलर लाईन डिलिव्हरी, यावेळेस फटका फसलाय, मोठा मासा जाळ्यात सापडलाय, अडकलाय परशुराम अंधेरे डगआउटकडे.
बाबीची गरज असेल सामना जिंकण्याकरता. त्या ठिकाणी 17 चेंडू आणि 22 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नाभे संघाला. आणि हे लकी ड्रॉ या ठिकाणी अर्थातच शेवटच्या दिवशी आपल्याला त्याचा विनर जो विजेता असेल तो कळेल. पण हे लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीकडे आहे. ज्यांना ज्यांना हे लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी 50 रुपयांमध्ये ते लकी ड्रॉ कुपन त्या ठिकाणी खरेदी करा आणि जो विजेता असेल त्याला तब्बल 10,000 रुपयाचं आकर्षक अँड्रॉइड मोबाईल त्या ठिकाणी मिळेल. निश्चितच एक अट्रॅक्टिव्ह असं हे पारितोषिक, म्हणजेच खेळाडूंकरता जशी पारितोषिकं असतात त्याच पद्धतीनं क्रिकेट रसिकांकरता देखील एक आकर्षक असं हे बक्षीस आमच्या आयोजन कमिटीनं त्या ठिकाणी कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं हा अँड्रॉइड मोबाईल आणि या मोबाईलचा विजेता कोण असेल ना त्याची उत्सुकता देखील साऱ्या प्रेक्षकांना लागली आहे. मॅच कडे जाऊया. सिंगलने 26 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. रोहित चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारतोय. तदनंतर मात्र भावेश पास्टे आपल्याला पाहायला मिळतील. पण महेंद्र द बाहुबली अंधेरे ही रण मशीन आतापर्यंत खामोश राहिली आहे. या मॅच मध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. लोवा फुल टॉस मिडल ऑफ द बॅट परफेक्ट टायमिंग चेंडू सीमा पार षटकार. He's a master. तलेगाव वाडी आपला संघनायक या ठिकाणी पाठवायचा आहे नाणेबेक साठी. अभिजित जाधव टॉस करत आहे याचा, कारण यानंतर आपण या स्पर्धेची सेमीफायनल क्रमांक 1 खेळवणार आहोत. आणि काल क्वालिफाय झालेला संघ म्हणजे तलेगावाडी संघ. आज देवा फायटर्स नावे ज्या अंदाजामध्ये बॅटर्स खेळतायत ना त्यांना थांबवणं टीम नवघर संघाच्या गोलंदाजांना अवघड झालंय. 32 धावा धावफलकावरती आहेत, 15 धावांची अजूनही गरज आहे. अर्थातच महेंद्र अंधेरे यांच्या जर्सीचा नंबर देखील 15 आहे आणि जिंकण्याकरता धावा देखील 15 हव्या आहेत देवा फायटर्स नावे संघाला. एक महत्वपूर्ण मॅच क्वालिफायरचा सामना त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरता दोन्ही संघाचे खेळाडू त्या ठिकाणी संघर्षाची पराकाष्ठा करत आहेत, संघर्षाची कास धरत आहेत. पण देवा फायटर्स नावे संघ ज्यांनी हा संघर्ष पेळलाय त्यांनाही ठाऊक आहे. वा कुटप्पाचा चेंडू अडुबा पाटनं त्याला पुल करायचं होतं. बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला त्याच कारणानं बॅटना बॉलचा संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. एक डॉट बॉल या दरम्यान रोहितनं मात्र चांगलं षटक हाताळलंय टीम नवघर संघाकरता. एक षटकार जरूर आलाय पण तदनंतर जर विचार केला तर एक विकेट देखील आले पहिल्या चेंडूवरती. फक्त 7 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू या षटकातला असेल शेष रोहित या गोलंदाजाचा. गोलात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. या दरम्यान बॉटमला चेंडू हा ब्रज झाला. तदनंतर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू स्टीअर केला जातोय. 33 धावा या दरम्यान धावफलकावरती जोडल्या जातील. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्याकरता. अर्थातच सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरता टीम विचार केला ना तर देवा फायटर्स नावे संघाला. परशुराम अंधेरे याने पहिल्या षटकामध्ये 25 धावा त्या ठिकाणी अगदी काउंटर अटॅक केला. एक अटॅकिंग क्रिकेट आज सातत्यानं तो साकारतोय खेळतोय आपल्या टीम करता आणि चांगल्या दर्जाचं इनिशिएट केलं आणि एक चांगली सुरुवात टीमला मिळवून दिली. इथं मात्र आपला टेम्परामेंट ढलू द्यायचं नाही आणि हेच काम त्या ठिकाणी महेंद्र अंधेरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जिथं लूज चेंडू आला त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि तदनंतर मात्र आपल्या शैलीनं एक कलात्मकतेनं ही मॅच पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावले तदनंतर देखील जर विचार केला तर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजाचं मनोबल उंचावणार, गोलंदाजाची कामगिरी उंचावणार असणार आहे. रोशन जाधव आज एक चांगल्या दर्जाची इनिंग साकारली आहे. बॅक टू बॅक 2 मॅच त्यांनी आपल्या नावावरती केलेत. नवघर संघाकरता हिरो बनलाय याही वेळेत. चांगला चांगला चेंडू हाताळलाय, टप्पा पुढे टाकला. अडुबा पाटनं पुन्हा फटका खेळायचा होता. आजचा दिवस हा महेंद्र अंधेरे यांचा नाही, 14 ची गरज असणार आहे. 33 धावा धावफलकावरती 14 ची गरज आहे. चेंडू हातात शिल्लक असतील 10
दहा चेंडू मध्ये 14 ची गरज आहे. महेंद्र अंधेरे येलो जर्सी मध्ये आपण पाहतोय, येलो अलर्ट मैदानाच्या आतमध्ये आहे, पण समोर देखील जर विचार केला ना तर टीम नवघर संघ आहे, जय हनुमान नवघर संघ आहे, जी सहजासहजी हार मानणारी नाही आहे. महेंद्र अंधेरे आपल्या स्टाईलने या मॅचचा रिझल्ट लावणार का? या वेळेस फटका हवे मध्ये आहे, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन त्याच्या डोक्यावरून, वाऱ्यानं दिशा बदलली, विंड डायरेक्शन आली, वाऱ्याच्या प्रवाहामध्ये चेंडू गेला आणि त्याचा फटका. बॅटिंग करत असताना सॉरी क्षेत्ररक्षण करत असताना टीम नवघर संघाला बसला, षटकार आलाय, 6 धावा त्या ठिकाणी ऍड होतील, धाव फलक्यावरती मिळतील, 39 धावा त्या ठिकाणी बनल्या जातील, 39 धावा धाव फलकावरती, 8 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. टीम देवा फाइटर्स नावे संघाला. आठ धावांची गरज. रोशन जाधव एखादा चांगला चेंडू फेकणार का? इथं फसवलाय. रोशन चेंडू कॅरी करणार का? कॅरी केलाय, झेल टिपलाय, एक सामन्यामध्ये ट्विस्ट आणलाय. महेंद्र अंधेरे यांना माघारी यावं लागेल, पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे याही टीमकडे. 8 धावांची गरज असताना खेळपट्टी सोडून येतात महेंद्र अंधेरे. डीजे 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. रोहित गमरे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अर्थातच टीम जर विचार केला ना तर देवा फायटर्स नवे संघाचं पारण थोडस जड आहे, पण इथूनही मॅच खेचून आणण्याची धमक दाखवावी लागेल गोलंदाज रोशनला, आणि तो कारनामा करेल का? कारण प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. कुणबी चषक 2024 तुम्ही पाहताय, अर्थातच ही संकल्पना सन्माननीय या लोणेरे नगरीतील एक प्रसिद्ध उद्योजक विशालभाई टेंबे यांची, आणि ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली, आणि खऱ्या अर्थानं त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरलंय. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, रोख रक्कम 50,000 रुपये पारितोषिक असलेली, कुणबी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा, अर्थातच अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना कुणबी युवा मंच आयोजित. कुणबी चषक 2024 पाहताय तुम्ही आजचा दिवस क्रमांक 2. 8 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. एक चांगला सामना, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आत. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना गणेशजी पुन्हा चेंडू खाली पाहायला मिळतील, सिंगल आली आहे, सिंगल वरती थांबवलंय. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज, या मॅच मध्ये असे ट्विस्ट पाहायला मिळतील का? कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेके चढ़ती है, 1, 2 नहीं 100 बार उस दीवार से फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही ही प्रयत्न करा, एकदा दोनदा अपयश तुम्हाला येईल, तुमच्या वाट्याला येईल, पण त्या अपयशाला न डगमगता निरंतर प्रयत्न करा, निरंतर कष्ट उपसा, निश्चितच यश तुमच्याही वाट्याला येईल. 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवायचे. टीम तलेगाववाडी संघ, अभिजीत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. लगेचच आपण सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेक त्या ठिकाणी घेणार आहोत, पण सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये टीम तलेगाववाडी संघाच्या समोर खेळण्याकरता कोण येणार? देवा फायटर्स नावे की जय हनुमान नवघरचा संघ? इथं रोहित गमरे आहेत, भावेश पास्टे आहेत, म्हणजे 6 चेंडूमध्ये या 7 धावा टीम देवा फायटर्स नावे संघाला अवघड नसणार आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेनं फटका खेळायचा होता, स्टेप आउट झाले, तदनंतर ऑनसाईड रिझममध्ये लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन आलं, सिंगल पाहायला मिळाली आहे.
पाच चेंडू मध्ये समीकरण आले सहा वरती, एक चांगला ड्रामॅटिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये, एक चित्त थर्रार क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पास्टे समोर असतील आणि त्यांच्या समोर गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल पाटील. एक चांगल्या दर्जाची मॅच त्या ठिकाणी अनुभवायला मिळते. वा चांगला चेंडू, फन्नाट चेंडू फेकलाय, फिंगर रोल झाले तदनंतर मात्र पुढे सरसावले. भवेश बॅटिंग क्रीज मध्ये एक डॉट बॉल आलाय. चार चेंडू मध्ये सहा ची गरज. या मॅच मध्ये असेच काही ट्विस्ट पाहायला मिळतील का? कुणाल पाटील या वेळेस फटकावे मध्ये रोशन अडवालाय, झेल टिपलाय. भावेश पास्ते देखील माघारी परतलाय. टीम नवखर संघान अगदी वापसीचा डंका या ठिकाणी. कमबॅक करण्याकरता एक पाऊल टाकलंय ठोका डिझे. फ्लातून कमबॅक आहे टीम जयहनुमान नवघर संघाचा. पण इथंही तीन चेंडू मध्ये आता मात्र सहा धावांची गरज आहे. एक हाय होल्टेज सामना, एक हाय होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर्स अतिश बटवले आपल्याला पाहायला मिळतील. तीन चेंडू मध्ये सहा धावा टीम नवघर संघ, या असोसिएशन मधील आणखीन एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. आणि अखेर पर्यंत, अखेरच्या चेंडू पर्यंत त्यांच्या आणि सर्व खेळाडूंच्या आतमध्ये ही जिद्द पाहायला मिळते. पण आतिश त्या ठिकाणी एखादा कारनामा आपल्याही टीम करता करणार. इथं लॉंगॉनला प्रोटेक्शन, आणखीन एक धक्का. या मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आलाय. दोन चेंडू आणि सहा धावांची गरज. प्रेशर, प्रेशर क्रिएट केला होता, तो प्रेशर घेतला बॅटर्सनं आणि इथं मात्र बॅटरची गळती आपल्याला पाहायला मिळते. ठोका डीजे. षटकामध्ये 25 धावा ठोकल्या होत्या परशुरामानं, पण तदनंतर जर विचार केला ना तर ही मॅच कुठे होती, ही मॅच कुठे आली आहे. दोन चेंडू मध्ये सहाची गरज आहे. प्रेक्षक देखील त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांची देखील उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचली आहे. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये, जय हनुमान नवघर की इकडे देवा फायटर्स नावे. दोन चेंडू सहाची गरज. मयूर आलेत नवीन बॅटर्स. कुणाल पाटील फुलातून गोलंदाजी केले. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे. बॅक टू बॅक दोन धक्के दिले तदनंतर मात्र आजच्या दिवसातली पहिली विकेटची हॅट्रिक कुणाल पाटील यांच्या नावावरती येईल का? की मयूर या चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळणार आणि टीम देवा फायटर्स नावे संघाला पुढील मॅच मध्ये घेऊन जाणार. यावेळेस मात्र डावबाष्टीच्या बाहेर भरकटले गेलेत कुणाल पाटील. एक अवांतर धाव येईल. पाच धावांची गरज आहे दोन चेंडू मध्ये. त्यांच्यावरती देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच प्रेशर हा साहजिकच असणार आहे कारण मॅच तितकी मोठी आहे, स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्याच अनुषंगानं गोलंदाजावरती देखील हा प्रेशर आहे. दोन चेंडू पाचची गरज, दोन चेंडू पाचची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. एक हाय होल्टेज, हाय होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. इथंही डावबाष्टीच्या बाहेर भरकटला जाईल आणखीन एक अवांतर धावायच्या स्वरूपात.
दोनला चारची गरज. पुन्हा एकदा काटा बदललाय. सामना कधी नवघर संघाकडे कधी नावे संघाकडे झुकला जातोय. क्या बात आहे. अशा मॅचेस होणं फार गरजेचं आहे. प्रेक्षकही आता अगदी जर आपण पाहिलं तर पवेलियनमध्ये उभे राहून हा सामना पाहतायत, एन्जॉय करतायत. अफलातून मॅच, अफलातून मॅच. जर इथं एखादा मोठा फटका आला तर नावे संघाच्या बाजूने मॅच जाईल, पण डॉट बॉल आला तर या मॅचची अजूनही रंजकता वाढली जाईल. कुणाल पाटील कमबॅक करणार का पुन्हा एकदा? या वेळेस मात्र शॉर्ट थर्ड मारला. वा, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली आहे. एक चेंडू, तीन धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. तीन धावांची गरज. मॅच मॅच अतिशय क्रुशियल मुवमेंट वरती आली आहे. चला, एक चेंडू, तीन धावांची गरज. रोहित गमरे स्ट्राइक वरती आलेत. एखादा चौकार, एखादा षटकार येणार की धावून तीन धावा काढणार आणि टीम देवा फायटर्स नावे सेमी फायनल मध्ये दाखल होणार की कुणाल पाटील अशाच पद्धतीने एखादा चेंडू टाकणार आणि रोहित गमरे यांना फसवणार. चला, दोन्ही बाजूचे प्रेक्षक उत्सुक. संघर्ष शिगेला पोहोचलाय. एक चेंडू, तीनची गरज. चेंडू इथं टीम नवघर संघाने चित्त थरारक विजय संपादन केलाय. सलाम तुमच्या जिद्दीला, सलाम तुम्हाला. अर्थातच या टीमला पाहून मला देखील एक शेर सुचलाय. कागद चिकटवायला गम लागतो ना, आम्हाला हरवायलाही दम लागतो. अफलातून गोलंदाजी टीम. नवघर संघ कुणाल पाटील या मॅचचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील आपण. भूषण जाधव यांना समाधान करकरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय.